गेल्या आठवड्यात जीएसटी समितीनं इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह काही महत्वाच्या वस्तूंच्या जीएसटीमध्ये भरीव कपात करण्याचा निर्णय घेतला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू झाली परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती सहा ते आठ टक्क्यांनी घटल्या आहेत यामध्ये फ्रीज आणि वॉशिंग मशीनचा समावेश आहे आणखी वस्तूंच्या किंमतींबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल दुसरीकडे ज्या वस्तू शून्य टक्के टॅक्स कक्षेत आहेत त्यांच्या विक्रीच्या किमती फारशा घटल्या नाहीत इनपुट क्रेडिट सेट ऑफ घेता येत नसल्यामुळं किमती उतरवण्यामध्ये मर्यादा असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे एक जुलै दोन हजार सतरापासून जीएसटी करप्रणाली अस्तित्वात आली आहे एकूण पाच टप्प्यात कर आकारणी केली जात होती त्याला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध झाल्यानं नोव्हेंबर दोन हजार सतरापासून जीएसटी मध्ये सुटसुटीतपणा आणायला सुरुवात झाली आहे गुजरात निवडणुकीपूर्वी जीएसटी मध्ये मोठी सवलत जाहीर झाली त्यानंतर एप्रिलमध्ये थोड्या सेवा आणि काही वस्तूंवरील कर कमी करण्यात आला जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जीएसटी समितीच्या बैठकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि काही महत्वाच्या वस्तूंच्या करामध्ये कपात करण्यात आली आजपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कंपन्यांनी जय्यत तयारी केली आहे परिणामी आजपासून वॉशिंग मशीन आणि फ्रीज कमी झालेल्या दरात विक्रीसाठी उपलब्ध झाले फ्रीजचे दर सात ते दहा टक्के घटले शनिवारी एसी मायक्रोवेव्ह आणि चोवीस इंची एलईडी स्क्रीनच्या किमती कमी होणार आहेत त्याचबरोबरीनं मिक्सर फूड प्रोसेसर व्हॅक्यूम क्लीनर यांसह सर्व छोट्या अप्लायन्सेसच्या किमती अंदाजे चार टक्के कमी होतील असं गिरीश शहा यांनी सांगितलं दरम्यान सॅनिटरी नॅपकिनसह अन्य वस्तूंना झिरो टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणलंय पण या निर्णयामुळे किमती कमी होण्यास फारसा हातभार लागणार नाही इनपुट टॅक्स क्रेडिट सेट ऑफ घेता येणार नसल्यामुळे हा प्रश्न उपस्थित होणार असल्याचं सुनील नागावकर यांनी सांगितलं